नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आता मी आवरलो होतो, म्हणजे सकाळपासून नव्हतं आवरलं, सकाळपासून व्लॉग पण केला नाही. कारण सियाला स्कूलला पाठवलं आणि त्यानंतर मग घरातलं काम आवरतपर्यंत वेळ झाला. त्यानंतर पोस्ट केलं, व्लॉग पोस्ट केला, मिनी व्लॉग पोस्ट केला आणि गाणं पण पोस्ट केलं, नक्की जाऊन बघा. आणि त्यानंतर मग आता कंटाळा आला तेव्हा परत मम्मी बोलली की एका ठिकाणी जायचं रिलेटिव्सकडे, तर त्यासाठी आवरलं. आणि आवरल्यानंतर आता बघते, तर बघा पाऊस चालू बाहेर, म्हणजे आवरलं त्याचा फायदा झाला की माझा व्लॉग पण स्टार्ट झाला. पण सिया यायच्या आधी आम्हाला जाऊन यायचं होतं, म्हणजे परत गाडी लागणार अतुलला सियाला आणायला, त्यामुळे मी आणि मम्मी जाणार होतो. पण आता पाऊस सुरू झाला त्यामुळे आत्ता जाणं कॅन्सल केलं, मग सियाला आणल्यानंतर जाणार. कारण आता जर थांबलं तर परत काय होणार, सियाला आणायची वेळ लवकर जवळ येणार आणि त्यामुळे मग धड जाणं पण होणार आणि येणं पण होणार नाही, गडबड होणार. त्यासाठी आता आम्ही ठरवले की पाऊस थांबू दे, नाही जाणार थांबू दे, सिया आल्यानंतरच जायचं आहे. आता पावसाने आपलं काम केलेलं आहे, आपण आपलं काम करूया, है की नाही. आता आवरले तर शूट पण करून घेऊया एक दोन. चला, विहानला आत्ताच मी जेवण दिले, आता थोडंसं खेळतो आणि मग झोपेल आणि तोपर्यंत मग सिया पण येईल. चला पुढे नका जाऊ, शेतात शेतात करत खाली असेल. स्टँड आहे, छत्री घेऊन चालले, कारण की वर हेडफोन राहिले त्याच्यामुळे. चला काय करते, सकाळी काय खायला जेवण गेलं नाही, शेतात जायचं म्हणून, शेतात जायचं झालं नाही, मग आता भूक लागल्यावर खाऊ वाटत झाली, मग जेवायचंच ना, मग म्हणलं आता हीच खाऊ. काल चौ उपवासाच खात बसले. तुम्ही दरवाजे बघून आला, पप्पा सगळे फोटो काय खातोय, काय खाऊ, काय नाव काय खाऊच, दादू दादू नाव आहे का, दीदी दादू दीदी खाऊचं नाव दीदी. बघ इकडे इकडे बघ जरा, ए परा इकडे बघ ना, काय करतोय, गाडी चालवतोय. चालो आता झोपायचं थोड्या वेळात. अगं बाई माझं बाळ पाणी सोडवतोय, किती गोड बाळ ग. आणि नमस्कार, आणा ना थांबा, हे माझ्याकडे द्या हातात, हां नमस्कार करा दे बाप्पाला, हां व्यवस्थित, हां हात व्यवस्थित जोडा, हात कसे जोडायचे, हां आणि तिकडे बघून देव बाबा कुठे, सूर्य नमस्कार करा, हां व्हेरी गुड, हां या तिकडे. अरे 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 धर 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 लवकर वर अंतरण आणू का, नको आता जाऊ दे भिजली. पाऊस आला बघा अचानक एवढा मोठा, आता जाऊसपर्यंत अर्धी भिजली असतील त्यामुळे आता काय आणत नाही मी, कानू थांबे आणते नाही तर वाहणार नाही लवकर. तर इथं आमच्या मम्मीची पूजा चालली आहे बघा, आणि आज आहे बेंदूर, त्यामुळे हे छोटे देव बाप्पा आलेत आता घरी. आणि इथं आता आमचं स्वयंपाक चालू आहे, काय काय तुम्हाला सांगते. इथं आता मी पीठ मळणार आहे आणि इथं आता भात लावायचं आहे आणि ही डाळ शिजत घातली पोळ्यांसाठी, है ना. बघा आता मम्मीचं काय चाललंय, इथं पुरण शिजवायचं चालू आहे आणि इकडे आमटी पण रेडी झाली आपली, तरीदार. आमच्या घरात सगळ्यांना याची आमटी खूप आवडते, म्हणजे दुसऱ्या दिवशी पण खातो आम्ही. आणि आता पातळ तुम्हाला दिसत, पण पातळ मध्येच मजा आहे, थोडस पुरण वाटलेलं हे टाकलं की आणि जरा टेस्टी होत्या खट्टे मिठे. आणि इकडे आपला भात रेडी आहे, आता मस्त भात आमटी आम्ही एन्जॉय करणार आहे. भात आमटी आपल्याला आवडते जास्त आणि पोळ्याची आपला चहा संग आवडते. तर बघा
बघा आता पोळ्या चालल्या आणि सकाळी आमची भारत केला होता सकाळी मम्मीने, सकाळी जाऊन पोळ्या बनवलो पण सकाळी सगळ्यांचा एवढा फुल नाश्ता झाल्यामुळे मग ठरवलं की आता नको करायला पोळी, आता डायरेक्ट संध्याकाळीच करूया. मग आता वाजले 5 आणि पोळी प्लस चहा पण एका साईडला ठेवलाय. चहा पोळी आधी गरम करून सगळे खाणार, मग आम्ही उरलेलं बाकीचं करणार, असं करणार आहे. ब्रेक घेऊन घेऊन करणार आहे. तर या पोळी खायला खरं म्हणजे एवढं काय, कारण आम्ही 2 टाइम करणार होतो ना. हे बघ एवढं पीठ आहे आणि एवढं पुरण आहे. 2 टाइम सकाळीच करणार होतो, दोन्ही टायमाला मी होते म्हणून. पण नंतर सगळ्यांचं मन बदललं की आता काय भूक नाही, जेवणार नाही, त्यामुळे करणार. मग सगळ्यांनी आराम केला दुपारी, मग आता उठून करायला. चला तर आज पोळ्यांचा राडा असल्यामुळं खूप दमल्यासारखं झाले, म्हणजे चेहऱ्यावरून पण वाटत असेल. आणि त्यामुळे आज व्लॉग पण असं म्हणावा तितका कंटिन्यू झाला नाही, म्हणजे थोडा क्लिपा झाल्या. आणि प्लस काल पण मी तुम्हाला सांगितलं ना, काल आम्ही गेलो होतो बाहेर, तर त्यामुळे पण कालचा व्लॉग पण झाला नाही, म्हणजे अर्धाच झाला. काल सकाळी थोडंसं शूट झालं, त्यानंतर मग दुपारनंतर काही शूट झालंच नाही, म्हणजे आम्ही गेलो तिकडून आल्यानंतर काही शूट झालंच नाही. मग त्यामुळे मी आज काय केलं, कालचा आणि आजचा दोन्ही ब्लॉग, म्हणजे दोन्ही पण छोटे छोटे, त्यामुळे मी एकत्र केला. आणि त्यामुळे तुम्हाला आज दोन्ही ब्लॉग्स एकत्र बघायला भेटले. चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया, भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग, लव यू ऑल. तर इतका वेळ मी बोलत होते ना, तर विहान बाजूलाच होता पण त्यावेळेला उठून नाही आला. आता एकदम बाय म्हणायच्या आधी लगोच बाय असं करायला शिकलाय. तर चला आपण सी यू टुमारो म्हण, सी यू टुमारो म्हणा दिस, सी यू टुमारो, व्हेरी गुड, बाय बाय. चला तर आपण बाय.